ओम नमः शिवाय। 23 ऑक्टोबर रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी। मित्रांनो, या दिवशी जे घर जी वास्तू माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सुसज्ज असते अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि त्या घरामध्ये स्थायी रूपाने वास्तव्य करते, अशा घराची भरभराट होते। मित्रांनो, तुम्हालाही जर असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थायी रूपाने वास्तव्य करावं, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, घराची प्रगती व्हावी, तर तुम्ही सुद्धा या धनत्रयोदशीस माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सज्ज व्हा। या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही तुम्ही शिंपडू शकता आणि या पाण्याने आपला जो उंबरा आहे, लक्षात ठेवा मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तो स्वच्छ करायचा आहे, जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, निगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल। त्यानंतर आपलं घर अंगण झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात स्वस्तिकचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे। जिथे स्वस्तिक काढलं जातं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही। सोबतच हे स्वस्तिक माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे, हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं आणि म्हणूनच अंगण स्वच्छ केल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला आपण रांगोळीच्या साह्याने किंवा कुंकवाच्या साह्याने दोन्ही बाजूला दोन स्वस्तिक नक्की काढा। या स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा काढायलाही विसरू नका। मित्रांनो, आपण हळदीने सुद्धा हे स्वस्तिक काढू शकता, मात्र लाल रंग हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि म्हणून कुंकवाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने देखील आपण हे स्वस्तिक काढू शकता। किंवा आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून याने सुद्धा स्वस्तिक काढलं जातं। उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावर सुद्धा तुम्ही एक स्वस्तिक अवश्य काढा। किंवा दरवाजाच्या वरती जी आपली चौकट आहे त्या चौकटीवर जरी तुम्ही एक स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालतं। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ओमचं चिन्हही काढू शकता। मित्रांनो, माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करणार आहे यासाठीची ही सर्व पूर्वतयारी आहे। आता मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण आपण लावायचं आहे। यामध्ये तुम्ही झेंडूची फुलं घातली तरीही चालतील, जर आंब्याची पानं नसतील तर अशोकाच्या पानांचाही वापर हे तोरण बनवण्यासाठी तुम्ही करू शकता। तर असं आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं एक तोरण बनवून आपल्या मुख्य दरवाजाला धनत्रयोदशीस नक्की लावा। मित्रांनो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर आपण हे तोरण लावणारच आहोत, परंतु धनत्रयोदशीला सुद्धा आपण असं आंब्याच्या पानांचं तोरण घराच्या मुख्य दरवाजाला नक्की लावा। कारण याच दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि म्हणून या 5 दिवसांमध्ये आपलं घर, आपलं घराचं अंगण हे स्वच्छ असणं, सुसज्ज असणं खूप महत्त्वाचं आहे। अशा घरातच माता लक्ष्मी प्रवेश करते आणि स्थायी रूपाने वास्तव्य करते। आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरातील जी रोजची नित्यनेमाची देवपूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे आणि याच वेळी धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात आगमन करावं यासाठी एक छोटासा उपायसुद्धा आपण नक्की करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी एका पाटावरती छोटंसं चौकोनी आकाराचं लाल रंगाचं वस्त्र आपण घ्यायचं आहे आणि या वस्त्रावरती काही वस्तू ठेवायच्या आहेत। मित्रांनो, यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे धने, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो। तर असे धने आपण चिमूटभर या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत। त्यानंतर थोडीशी काळी मिरी आणि खडेमीठ, खडेमीठ बाजारामध्ये सहज उपलब्ध होतं, तर असं खडेमीठ आणि सोबतच एक हळकुंड, जर तुमच्याकडे हळकुंड नसेल तर हळद पावडर वापरली तरीही चालेल। तर या 4 वस्तू आपण या लाल रंगाच्या वस्त्रावरती ठेवायच्या आहेत। या 4 वस्तू कोणत्या आहेत पुन्हा एकदा नीट ऐका। धने, खडेमीठ, हळद किंवा हळद पावडर आणि 4थी वस्तू म्हणजे काळी मोहरी। तर या 4 वस्तू एकत्रित आपण या वस्त्रावरती ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। मित्रांनो, मंत्र आहे ओम श्रीं श्रिये नमः। ओम श्रीं श्रिये नमः हा मंत्र आपण 21 वेळा बोलायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर यापेक्षा जास्त देखील हा मंत्र जप तुम्ही करू शकता, मात्र कमीत कमी 21 वेळा तरी हा मंत्र आपण नक्की बोलायचा आहे।
मंत्र बोलल्यानंतर त्याच ठिकाणी मनोभावे हात जोडून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मी समोर बोलून दाखवायची आहे। आपल्या घरात धनधान्य यावं, सुख समृद्धी यावी, घराची भरभराट व्हावी, सोबतच उद्योगधंदा असेल त्यामध्ये यश मिळावं, घरामध्ये जो पैसा येतो, जे धन येतं ते टिकून राहावं यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, या पदार्थांची, या ज्या वस्तू आपण लाल रंगाच्या वस्त्रावरती ठेवलेल्या आहेत, त्याची व्यवस्थित पुरचुंडी बांधायची आहे। आणि ही पुरचुंडी धनत्रयोदशीस दिवसभर आणि रात्रभर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। जर देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या बाजूला छोटासा पाट मांडला आहे, त्या पाटावरती जरी तुम्ही ही पुरचुंडी ठेवली तरीसुद्धा चालेल। मित्रांनो, आपल्या घरातील देवघर हे सकारात्मक ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र मानलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणी आपण ही पुरचुंडी ठेवायची आहे, जेणेकरून त्या पुरचुंडीमध्येही मोठ्या प्रमाणात एक दैवी शक्ती निर्माण होईल, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। तर अशी पुरचुंडी दिवसभर धनत्रयोदशीस आपण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठणार आहोत तेव्हा स्नानादिने निवृत्त व्हायचं आहे आणि त्यानंतर ही पुरचुंडी आपण देवघरातून उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण दागदागिने ठेवतो, पैसे ठेवतो, त्या ठिकाणी ही पुरचुंडी ठेवून द्यायची आहे। मित्रांनो, यामुळे तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात पैशाची आवक वाढू लागेल, घराची प्रगती होईल, घरात जे धन येतं, जो पैसा येतो तो टिकून राहील, माता लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य तुमच्या घरामध्ये नक्की निर्माण होईल। तर हा छोटासा उपाय आपण धनत्रयोदशीस नक्की करून पहा आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी धनत्रयोदशी सकाळी आपलं घर अंगण सुसज्ज करायला विसरू नका। यासाठी मुख्य दरवाजावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा, अंगणामध्ये रांगोळी काढा, स्वस्तिक काढा, लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर करा। मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करवतात, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात। तर या धनत्रयोदशीच्या दिवाळीच्या निमित्ताने माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर बरसत राहो, हीच प्रार्थना। धन्यवाद।